नमस्कार, पदकी हॉस्पिटलच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी डॉक्टर शिवांजली खाडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपला टॉपिक आहे पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंग, अर्थात एखाद्या महिलेला पाळी बंद झाली आहे आणि त्यानंतर समजा जर पुन्हा ब्लीडिंग सुरू झालं असेल तर त्याला आपण पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंग म्हणतो. परंतु इथे मला अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगू इच्छिते की एखाद्या महिलेमध्ये कंटिन्युअसली पिरियड्स 55 एजनंतरसुद्धा जर कंटिन्यू होत असतील तर ते सुद्धा आपल्याला पुढे इन्व्हेस्टिगेट करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे, कारण ते देखील चुकीचे आहे. ओके, तर आपण बोलणार आहोत पोस्ट मेनोपॉझलच्या कारणांबद्दल. पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंगचे जे रिझन्स आहेत त्याच्याबद्दल आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंग होण्यामागचं कारण म्हणजे एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया, म्हणजे गर्भाशयाचं जे आवरण आहे ते जर जास्त प्रमाणात जाड झालं असेल तरीसुद्धा आपल्याला पोस्ट मेनोपॉझल काळामध्ये ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. दुसरे महत्त्वाचे कारण आणि अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे कॅन्सर. मग त्याच्यामध्ये तुमचं गर्भाशयाचा कॅन्सर असू शकतो, गर्भनलिकेचा कॅन्सर असू शकतो, किंवा अंड्याच्या पिशव्या अर्थात ओव्हरीचा कॅन्सर असू शकतो. तर या सगळ्या कारणांमुळे सुद्धा आपल्याला पाळी बंद झाल्यानंतर सुद्धा ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. त्यानंतरचे महत्त्वाचे कारण म्हणजे अंड्याच्या पिशवीला काही ट्यूमर्स असतील, मोठे ओव्हेरियन सिस्ट असतील, उदाहरणार्थ ग्रॅन्युलोजर सेल ट्यूमर, तरीसुद्धा आपल्याला मेनोपॉज नंतर देखील ब्लीडिंग होऊ शकते. त्यानंतरचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रोलॅप्स. प्रोलॅप्स अर्थात काही महिलांमध्ये कालांतराने वयानुसार आपल्याला अंग बाहेर आलेले असे दिसून येते, तर तिथं देखील डेक्युबिटस अल्सर होऊन पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंग आपल्याला बघायला मिळते. त्यानंतरचे कारण म्हणजे गर्भपिशवीला जर काही इन्फेक्शन झालं असेल, सगळ्यात कॉमनेस्ट म्हणजे ट्युबरक्युलर एंडोमेट्रायटिस, हे खूप कॉमनली बघायला मिळते. त्यानंतरचे कारण म्हणजे आपल्याला पॉलिप असेल गर्भपिशवीमध्ये तरीसुद्धा मेनोपॉझनंतर ब्लीडिंग आपल्याला होऊ शकते. आता ही जी विविध कारणं आहेत ना, बेसिकली आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते तुम्हाला सोनोग्राफी सांगू शकतील किंवा MRI, जे काही तुमची कंडिशन आहे प्रथम तपासणीनंतर ते तुम्हाला गाईड करतील. पण प्रत्येक मेनोपॉझच्या लेडीजने हे लक्षात ठेवा की आपल्याला जर समजा मेनोपॉझ येऊन गेल्यानंतर ब्लीडिंग होत असेल तर जरूर आपल्या डॉक्टरांना दाखवा, कारण हल्ली कॅन्सरचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे, त्यामुळे योग्य वेळी निदान करून आपल्याला उपचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वेळोवेळी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सांगतील तसं सोनोग्राफी करून गर्भाशयाच्या पिशवीच्या अस्तराची जाडी, ओव्हरीला कुठं काही ट्यूमर वगैरे आहे का किंवा आतमध्ये कुठं काही पॉलिप वगैरे दिसते का हे बघणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी करा. आणि समजा एखाद्या केसमध्ये DNC रेकमेंड केली असेल, DNC अर्थात पूर्ण भूल देऊन पाळीच्या जागेतून पिशवी पूर्ण स्वच्छ करून त्याचं जे आवरण मिळेल ते आवरण देखील तपासलं जातं की त्याच्यामध्ये कॅन्सरस किंवा इन्फेक्शियस काही फॅक्टर आहे का की ज्याच्यामुळे आपल्याला मेनोपॉझनंतर ब्लीडिंग होते हे त्याच्यामध्ये रूल आउट करता येतं. असे विविध टेस्ट उपलब्ध आहेत, ट्रीटमेंट उपलब्ध आहेत, पण सतर्कतेने आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पोस्ट मेनोपॉझच्या लेडीज ज्या आहेत आणि त्यांना जर ब्लीडिंग होत असेल तर त्यांनी ते दुर्लक्ष करू नये, योग्य वेळी ट्रीटमेंट घ्यावी. धन्यवाद.